सोलापूर जिल्ह्यातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापकीय सदस्य स्वातंत्र्य सैनिक काँग्रेट नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त काँग्रेट नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीने काँग्रेट गोदुताई परळेकर वसाहत कुंभारी येथे गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याचे उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार काँग्रेट नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आले. आज काँग्रेस गोदुताई वसाहतीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे संस्थापक सदस्य काँग्रेस नारायणराव आडम यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे दरवर्षाप्रमाणे आज या ठिकाणी हे रक्तदान शिबिर आम्ही घेत असताना आजची परिस्थिती कोविडची परिस्थिती त्या आजारामुळं जी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये रक्ताची व प्लाझ्माची आवश्यकता फार आहे. याकरिता आज या ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर आम्ही घेतलेलं आहे आणि याकरिता या रक्तामधनं जे गरजवंत पेशंट आहेत त्यांना काहीतरी उपयोग होईल त्यामध्ये आम्ही खारीचा वाटा आम्ही या ठिकाणी उचलत आहोत. आणि या ठिकाणी जे रक्तदान शिबिर चांगल्या प्रकारे आज या ठिकाणी चालू आहे त्याबद्दल या ठिकाणी आम्ही सर्वांचे रक्तदात्यांचे या ठिकाणी आम्ही पक्षाच्या वतीने सोसायटीच्या वतीने सर्वांचे आभार मानतो.